फ्रेंड्स, वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। नाउ सो फार इन दिस एसे रिटन बाय एजे गार्डिनर, इट्स वेरी इंटरेस्टिंग एंड द सेंट्रल थीम ऑफ द लेसन और द एसे इज मैनर्स, गुड मैनर्स एंड बैड मैनर्स, और वी कैन से इल मैनर्स। आदर किंवा अनादर जे आहेत त्याच्याबद्दल पूर्ण लेसन मध्ये आपल्याला लेसन घ्यायचं आहे। सो हियर द स्टोरी बिगिन विथ द लिफ्ट मॅन हू थ्रोज अ पॅसेंजर थ्रू द लिफ्ट। लिफ्ट मधून एका पॅसेंजरला बाहेर फेकून देतो आणि तिथून स्टोरीला सुरुवात झालेली आहे। अँड हियर ओनली अ क्वेश्चन ऑफ प्लीज वॉज देअर, इट इज अबाउट द कर्टसी। फक्त कर्टसी जो आदर आहे त्याचा फक्त अभाव आहे इथं। हियर वन ऑफ द मॅन हू वॉन्ट टू गो टॉप टू द फ्लोअर, म्हणजे ज्या लिफ्ट मधून त्याला टॉप वर जायचं होतं, बट ही ओनली यूज अ वर्ड टॉप, he do not use word please, talk please, that is the expectation of liftman. Liftman la apekshit hote ki mala please manava, parantu the person who was also very aggressive, jo vyakti hai to sudha akramak hota, so he do not use word please, he directly said talk, directly tane ka matlab talk. And then next day there was a penalty against the liftman in the court, courtane tala ek penalty dili, tyachyavar कारवाई केली आणि त्याच्यावर एक पेनल्टी म्हणजे त्याच्याकडून भरपाई घेऊन घेतली, नुकसान भरपाई घेऊन घेतली, त्याला फाईन करण्यात आला कोर्टाने। अँड देन ही सेड दॅट डिस्कर्सी इज नॉट अ लीगल, देर इज नो एनी लीगल लॉ फॉर डिस्कर्सी, अनादारासाठी असा कोणताही लॉ असा तयार झालेला नाही किंवा असा कायदा कोणीही केलेला नाही। पुन्हा आपल्याला लेखक असं सांगतात की सपोज इफ एनी बर्गलर इज देअर हु एंटर्ड एट युअर होम, एखादा बर्गलर आहे, चोर आहे, तो आपल्या घरात आलेला आहे, त्याला जर तुम्ही मारलं तर तुमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही। तुम्ही त्याला फिजिकली इजा जरी पोहोचवली तरी सुद्धा कोर्ट तुम्हाला माफ करेल, दॅट इज गिव्हन हियर इन दिस पार्ट। अँड सपोज देर इज नो एनी रूल फॉर अवर एक्सप्रेशन, तुम्ही कसे वागतात याच्यावर सुद्धा कुठलाही कायदा अजूनपर्यंत केलेला नाही। देर इज नो एनी ऑफिशियल लॉ फॉर अवर बिहेवियर, हाऊ टू बिहेव, कसं बिहेव करायचं किंवा एकमेकांशी बोलायचं कसं, याच्यावर कुठलाही कायदा नाही। बट वी कॅन से देअर मस्ट बी कर्टसी इन दॅट, तिथं आपल्याला कर्टसी असली पाहिजे असं रायटरचं मत आहे। परंतु जर समजा कर्टसी आणि कर्टसी जर नसेल, आदर जर कोणाचा होत नसेल, अँड इफ देर इज अ लॉ फॉर दॅट, लॉ जर त्याच्यासाठी असेल एखादा, तर लोकांना एक लॉ जर त्याच्यासाठी जर नसेल तर लोकांना स्वतंत्र मिळेल, देर विल बी लिबर्टी टू बॉक्स द पीपल। टू बॉक्स द पीपल म्हणजे एकमेकांना मारणं, आणि एकमेकांना मारण्यासाठी स्वतंत्र जर असेल एकमेकांना, देन एव्हरी डे देर विल बी ब्लड, दररोज तिथं आपल्याला रक्ताचे पाठ वाहताना दिसतील असं रायटर म्हणतायत। नाउ नेक्स्ट, आय मे बी एज अनसिव्हिल एज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट द व्हायलेंट अँड रिटेलिएशन। Now here, what did the writer say? If I will uncivil, uncivil means asabhya. Me akhadacha anadar kela, yogya vaglo nahi. Still, law will protect me. Law asel, kaida jo asel, kyo yantrana ji asel, that will protect me. Mala protect karel. Ani retaliation. Ani me, te manje revenge sudha ghenyasathi mala permission deu shakte. Asa tyanni matlela ahe. Kyo guna mi tyacha viruddha sudha dakhal karu shakto asa writer mantayet. I may be hati or abuse, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill mannered fellow. Suppose if I behave like a very rough person, me rude vaglo ekhadyasi, suppose if I behave like a burish person, burish mhanje kay gavandal kiwa ekdam vegla vagna, asa jari vaglo, still there will be no any penalty for me, tari sudha kontahi kayda mala penalty karnar nahi asa mat vyakt kele. Only people will say it is this person is ill mannered, loko kay mantil ha ill mannered ahe evda fakt mantil, dusra kahi honar nahi asa tyane mhanle. Now next, the law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibility any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlet down my neck. Now here the writer said the law does not compel us to use a word please. Please हा शब्द यूज करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी कुठलाही कायदा नाही, there is no compulsion to use that.
And next example he has given, I shall not wax my mustache. म्हणजे माझ्या मिशा केल्या पाहिजे की ठेवल्या पाहिजे याच्याबद्दल कुठलाही लो नाही आणि मला कुठलाही कायदा ते करायला बंधनकारक करू शकत नाही. और डाय माय हेअर, माझे हेअरला मी डाय करू किंवा नाही हा याच्यावर सुद्धा कुठलाही कायदा नाही. नो कंपल्शन इज देअर. नाउडे वी सी अ फॅशन ऑफ हेअर स्टाईल. आपण हेअरस्टाईलची वेगवेगळ्या फॅशन बघत असतो त्याच्यावर कुठलाही गव्हर्नमेंट म्हणजे कायदा नाही किंवा मी असं कटिंग करू नका असं आपल्याला कायदा सांगत नाही. परंतु वेगवेगळ्या ठिकाणी आपण स्कूलमध्ये वगैरे तर रूल्स असतात परंतु असा कुठलाही कायदा नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण हे एक्झाम्पल घेऊ शकतो. और वेअर रिंगलेट, रिंगलेट जर मला वेअर करायची असेल घालायची किंवा नाही दॅट इज मीन्स देर इज अ नो एनी लॉ, इट इज डिपेंड अपॉन मी. हे माझ्यावर अवलंबून असणार काय करायचं असं रायटर म्हणतात. इट डज नॉट रेकग्नाइज द लेसरेशन ऑफ अवर फिलिंग एज द केस फॉर कॉम्पेन्सेशन. देर इज अ नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दिस मॅटर. नाउ हियर व्हॉट डिड द रायटर से, देर इज नो एनी कॉम्पेन्सेशन वी गेट फॉर दिस लॉस. जर समजा एखाद्या आपल्याला बघून एखाद्याला वाईट वाटत असेल तर त्याला कुठलंही कॉम्पेन्सेशन नाही, त्याला कुठलाही कायदा नाही. जो व्यक्ती जसं वागायचं तसं वागू शकतो त्या वागण्यावर कुठलंही आपल्याला अलाउन्स मिळत नाही. इट मे बी मॉरल, म्हणजे तुम्ही नैतिकतेने वागत असाल किंवा इंटेलेक्च्युअल डॅमेज झालेला असेल तुमच्या फिलिंग्सला, म्हणजे तुमचे विचार असताना इंटेलेक्च्युअल डॅमेज झाले असेल तरी सुद्धा देर इज अ नो एनी अलाउन्स, त्याला कुठलाही भत्ता नाही, कुठलाही बेनिफिट नाही. दिस इज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लिजेबल. आणि पुढे असं पण म्हणतात की डॅमेजेस आर नॉट निग्लिजेबल, त्याला इग्नोर करू शकत नाही किंवा दुर्लक्ष करू शकत नाही. इट इज प्रोबेबली दॅट द लिट मॅन वॉज मच मोर acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had kicked on his shine for which he could have got a legal redress. Now what did the writer say here? Lipman, how the Lipman behaved with that passenger sobat jasa Lipman vagle tasa it is question of his social standing. Tasa samajik je rahanyacha je पोझिशन तिथे असेल ती सोशल स्टँडिंगचा प्रश्न होता त्याचा. अँड त्यामुळे कदाचित ही सेड यूज वर्ड प्लीज, इट मे बी द रिझन. सो हियर इट इज यू कॅन से इल मॅनर्ड पर्सन, त्याला आपण काय म्हणतो इल मॅनर्ड. जो लिफ्टमॅनने जशी वागणूक पॅसेंजरला दिलेली आहे आपण लिफ्टमॅनचं काय म्हणू शकतो, इल टेम्पर्ड म्हणू शकतो किंवा इल मॅनर्ड पर्सन म्हणू शकतो. बट हियर अगेन रायटर हॅज गिव्हन वन ऑफ द एक्झाम्पल, इफ अ लिफ्टमॅन किक ऑन हिज शाईन, त्याच्या मांडीखालचा जो पाय आहे त्याला जर लात मारली त्याने किक मारली तर काय होणार आहे त्याचा परिणाम सुद्धा त्याने दिलेला आहे. देन दॅट विल बी अफेन्स, जर मारलं तर त्याला आपण अफेन्स म्हणू शकतो. बट हियर द पेन ऑफ द किक ऑन द शाईन सून पासेस अवे बट द पेन ऑफ द वुंड ऑर टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर वॅनिटी मे पॉइजन अ होल डे. जी जखम असेल, वुंड असेल, जखम असेल, त्याने हर्ट केलं असेल, दॅट व्हॅनिश फॉर अ मोमेंट, ते लगेच बरी होईल. परंतु ते पॉइजन आहे अबाउट द सेल्फ रिस्पेक्ट. आपल्या सेल्फ रिस्पेक्ट असेल किंवा प्रेस्टिज असेल तर त्याचा जो क्वेश्चन असेल तो सेल्फ रिस्पेक्ट साठी ते एक पॉइजन तयार होईल. अँड इट विल नेवर एंड फॉर होल डे. इथं होल डे म्हटलंय परंतु एखाद्याला जर सेल्फ इन्स्टीम किंवा स्वतःचा इगो दुखवला गेला असेल, सेल्फ रिस्पेक्टचा क्वेश्चन आला असेल तो आयुष्यभर एखाद्या वेळेस ती जखम लगेच बरी होईल. परंतु तो इजा दिलेली असेल त्या जखमेपेक्षा त्याचा अनादर जो झालेला असेल दॅट ही विल नेवर फॉरगेट हिज लाईफ. दॅट रायटर वॉन्ट टू से हियर, आय कॅन इमेजिन दॅट द लिफ्ट मॅन डिनोट द रिलीफ थ्रोविंग द ऑथर ऑफ हिज वून आउट ऑफ द लिफ्ट ब्रूडिंग ओवर the insult by the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium means a balance. Now here after that also the lift man was not satisfied. त्या पॅसेंजरला त्याने बाहेर फेकून सुद्धा तो समाधानी झालेला नाही कारण कोर्ट हॅज डिनाइड हिज थिंग. म्हणजे त्याला जे निर्णय पाहिजे होता तो त्याला जे कॉम्पेन्सेशन पाहिजे तो त्याला मिळालेला नाही. कोर्ट हॅज डिनाइड दॅट. दॅट्स व्हाय व्हेन ही वेंट टू द होम ही फाइट विथ हिज वाईफ. घरी जाऊन तो आपल्या वाईफशी भांडला. त्याच्यानंतर ही सॅटिस्फाईड, त्याच्यानंतर त्याला समाधान मिळालं. नाव इन जनरल वी फाउंड द एक्झाम्पल इन द सोसायटी. जनरली आपण असे एक्झाम्पल आपल्या सोसायटीमध्ये बघत असतो की जर समजा आपल्याला एखाद्याने मारलं तर आपण त्याला मारल्यानंतर आपल्याला जरा समाधान वाटतं. इन द सेम वे हियर he feel satisfied. Now next, now what happened in the lesson, let us see here.
for these are a few things more catching than the bad tempered. आता when you beat physically to anyone, जर एखाद्याला मारलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो, बॅड टेम्पर. मीन्स हाऊ द पॅसेंजर बिहेव विथ द लिफ्ट मॅन, दॅट वॉज इल टेम्पर्ड पर्सन वी कॅन से, बट एज द लिफ्ट मॅन बिहेव विथ द पॅसेंजर दॅट वॉज इल टेम्पर्ड वी कॅन से. त्याला आपण इल टेम्पर म्हणू शकतो. इल मॅनरने वागणारा कोण आहे? पॅसेंजर इल मॅनर वागलेला आहे, ज्याला आपण म्हणतो बॅड मॅनर्स. परंतु बॅड टेम्परने लिफ्ट मॅन त्याच्याशी वागलेला आहे. अँड फॉर दॅट द रायटर इज गिव्हिंग वन एक्झाम्पल हियर. वेन सर अँथोनी ॲब्सोल्युट ब्लीड द कॅप्टन, नाव हिअर द स्टोरी इज टेकन फ्रॉम द रायवल्स स्टोरी आय रिटन बाय शेरिडॉन. इट इज अ कॉमेडी फ्रॉम दॅट वन ऑफ द एक्झाम्पल इज गिव्हन हियर बाय द रायटर. वेन सर अँथोनी ॲब्सोल्युट ब्लीड द कॅप्टन ॲब्सोल्युट, the latter went out and bleed his man, the fag absolute the fag, whereupon fag went out downstairs and kicked the page boy. Now here the story is given by, or the example is given by the writer here, it is from one of the comedy, that is the rivals madun ek comedy madle ek tyane drushya ite dilela, example is given here. सर अँथोनी ॲब्सोल्युट ब्लीड द कॅप्टन, कॅप्टनला त्याने धमकी दिली आहे किंवा थ्रेट दिली आहे. देन कॅप्टन ॲब्सोल्युट द लेटर वेंट टू द ब्लीड हिज मॅन, जो त्यांच्या इथं जो व्यक्ती असेल एखादा सर्वंट वगैरे त्याच्याकडे गेले, अँड ही थ्रेट दॅट पर्सन, त्याला थ्रेट केले त्यांनी. देन वेअर ओपन द मॅन मीन्स हू टू हुम ही थ्रेट, फॅग जो आहे तो फॅग कडे गेलेला आहे कॅप्टन, त्याच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती येतो. देन फॅग वेअर ओपन फॅग वेंट आउट डाऊन स्टेअर, देन फॅग जो आहे तो डाऊन स्टेअरला गेलेला आहे, खाली गेलेला आहे. अँड ही किक द पेज बॉय, जो त्याच्या हाताखाली खाली काम करणारा जो बॉय आहे पेज बॉय, तर त्याला त्याने किक मारली. नाव हिअर द बिहेवियर इज डिफरंट. जर सर अँथोनी ॲब्सोल्युटने कॅप्टनला जी वागणूक दिलेली आहे किंवा जे बिहेवियर केलेला आहे, that and the fag ne je mhanje captain ne fag var jo behavior kelela aahe, yala apan ka mhanu shakto, ill manner mhanu shakto ki bad manner mhanu shakto. parantu jo fag ne page boy shi ji vagnuk keleli aahe tyala apan kay mhanu shakto, ill tempered kiwa bad tempered tyala mhanu shakto. now here next example is given here. probably the man who set top to the lift man was really only getting back on his employer who had not replied. Now here the person who said top shabd vapanara jo vyakti ahe, when he went to his office was really only getting back on his employer who had not said good morning to him, because he himself had been handpacked at a breakfast by his wife. जो व्यक्ती टॉपला जायचं होतं त्याला तो रागावलेला आहे. का रागावलेला आहे? बिकॉज हिज बॉस हिज एम्प्लॉयर हॅड नॉट रिप्लाइड हिज गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंगचा त्याला रिप्लाय दिलेला नाही, शुभप्रभातचा त्याला रिप्लाय दिलेला नाही आपल्या बॉसने, म्हणून तो व्यक्ती तो राग कुठे काढतोय? लिफ्ट मॅनवर काढतोय. अँड द बॉस का रागावलेला आहे या व्यक्तीवर? बिकॉज हिज वाईफ मीन्स हँडपिक्ड ऍट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ, नाश्ता करत असताना त्याची बायको त्याच्याशी म्हणजे योग्य वागलेली नाही. टू होम द कुक हॅड बीन कुक हॅड बीन इन्सोलंट बिकॉज द हाऊस मॅड हॅड आन्सर्ड हर बॅक. आणि जी कुक आहे ती कोणावर रागावली आहे? या बोसच्या बायकोवर रागावलेली आहे, वाईफवर रागावलेली आहे. आणि ती कुक का रागावलेली आहे? बिकॉज अ मेड हू वॉज वर्किंग अंडर कुकच्या अंडर मध्ये काम करणारी लेडी आहे, ही हॅड गिव्हन बॅक आन्सर टू हर, तिला रिप्लाय दिलेला आहे, बॅक आन्सर दिलेला आहे, म्हणजे प्रत्युत्तर दिलेला आहे. अँड दॅट इज द ओनली रिझन, म्हणजे हा क्वेश्चन कोणाचा आहे? ओनली फॉर अ प्लीज, म्हणजे एका प्लीज साठी, एका ओनर साठी, एका आदरासाठी फक्त हा प्रश्न आहे. तो कुठून कुठे झालेला आहे? आता हा व्यक्ती कोणा रागवलेला आहे? किक मॅन, जो लिफ्ट मध्ये लिफ्ट मॅनला रागवलेला आहे. आता लिफ्ट मॅन
का रागवलंय बिकॉज याचा बॉस आहे तो याच्यावर रागवलेला. बॉस का रागवलाय याच्यावर, कारण याची बायको जी आहे ती याच्यावर नाश्ता करताना व्यवस्थित वागलेली नाही. आणि याची बायको का बॉसवर रागवलेली आहे, कारण त्यांच्या इथं कुक स्वयंपाकीन आहे ती याच्याशी व्यवस्थित वागलेली नाही. आणि जी स्वयंपाकीन त्या व्यवस्थित वागली नाही कारण तिच्या अंडर मध्ये काम करणारी लेडी होती, मेड होती, हाऊस मेड, तिला बॅक आन्सर, हिला उलट उत्तर दिलेलं आहे. म्हणजे एका ठिकाणचं टेम्पर्ड आहे, बॅड टेम्पर्ड किंवा इल ह्युमरस किंवा इल मॅनर्ड आहे, ते कुठं कुठं परिणाम करून जातं. म्हणजे इट इज स्प्रेड एव्हरीवेअर. म्हणजे एका ठिकाणी जर अनादर झाला असेल तर त्याचे परिणाम कुठं कुठं आपल्याला जाणवत असतो, परंतु कुठलाही राग कुठंतरी काढला जातो असं रायटरला इथं म्हणायचं आहे. वी इन्फेंट द वर्ल्ड विथ अवर इल ह्युमरस. Bad manners probably do more to poison the stream of the general life than the old crimes in the calendar. Now here the bad humor, we can say bad manners ahead. ते एखादं म्हणजे क्राईम असेल, कोणतंही आतापर्यंत जे गुन्हे झालेले असेल कॅलेंडर मध्ये किंवा एखाद्या देशामध्ये, त्या गुन्ह्यांपेक्षा सगळ्यात मोठं क्राईम आहे असं रायटरला वाटतंय. अँड वाय, नाव लेट अस सी हियर. For one wife who gets black eye from otherwise a good natured husband, there are hundreds who live a life of a martyr under the shadow of morose temper. Now here, a husband beat a wife, husband ne wife la marlya nantar black dola zala asel tyacha asa suddha kai thikane, still they were living a life, they have their different nature. And some of the people who are living under the shadow of morose temper, must unhappy nature, unhappy jiva, unhappy swabhav jo asel tase suddha kahi lok rahatat, and they were living their life in the same way, they sacrifice their life, te tyancha asas sahaj guzara karat astat, and they sacrifice their life. But all the same, the law cannot become guardian of our private manners. These are the private manners. It may be ill manner, bad manner or bad temper. These are our private manners, and that's why there is no guardian or no any law is there for this protection. या प्रकारच्या protection साठी नाही. physical damage जर आपण एखाद्याला केलं, physically जर एखाद्याला आपण मारलं, तर तेव्हा आपल्याला एखादा गुन्हा वगैरे त्यासाठी कायदे आहे, परंतु जो मॅनर आहे त्याच्यासाठी कुठलाही कायदा केलेला नाही. And now next one of the concept is used by the writer. नो डिकॅलॉग. डिकॅलॉग म्हणजे काय? हियर 10 कमांड्स, 10 जे कमांड्स आहेत किंवा नियम आहेत असं म्हटलेलं आहे रायटरने, ते सुद्धा याला काही करू शकत. नो डिकॅलॉग म्हणजे 10 जे कमांड्स असतील ते सुद्धा याला काहीही करू शकत नाही असं रायटरने म्हटलेलं आहे. नाव नेक्स्ट इयर, नो डिकॅलॉग कुड कव्हर द वास्ट एरिया ऑफ द ऑफेन्सेस. नो कोर्ट कुड ऍडमिनिस्ट्रेट अ लॉ विच गव्हर्न अवर सोशल सिव्हिलिटी. जे आपली सामाजिक सभ्यता जी आहे, सामाजिक सभ्यता जी असेल आपली, सोशल सिव्हिलिटी, त्याच्यासाठी कुठलाही कायदा नाही. देर इज नो एनी लॉ, कुठलीही यंत्रणा नाही. ओर अवर स्पीच, आपण कसं बोलतो याच्यावर सुद्धा कुठलंही आपल्याला बंधन नाही, कुठलाही कायदा केलेला नाही. एखाद्याची कसं बोलतो किंवा आपापलं आपण कसं बडबडतो, हे आपण दुसऱ्याला जरी त्रास होत असेल तो आपल्यावर तक्रार करू शकत नाही. आपापलं आपण बोलतोय, आपण बोलू शकतो मी माझं बोलतो तुम्हाला काही घेणं पडलंय असं आपण म्हणू शकतो. देर इज अ नो एनी लीगल प्रोटेक्शन ऑर लीगल लॉ फॉर अवर स्पीच ऑर सोशल सिव्हिलिटी. अँड द tilt of our eyebrows. Tilt of our eyebrows म्हणजे एखाद्याला आपण डॉमिनेट करण्यासाठी, मी समटाइम टू डॉमिनेट समवन, वी स्टेअर एट हिम, वी लुक एट हिम इन एंगर, आपण त्याच्याकडे रागाने बघतो. आणि tilt of our eyebrow म्हणजे काय? डोळ्यांच्या इथं मी एक चिन्ह दाखवले बघा, मध्यभागी जी असं घडी पडलेली आहे कपाळाच्या इथं, त्याला म्हणतं द टिल्ट ऑफ अवर आईज, एकटक लावून आपल्याकडे डॉमिनेट करण्यासाठी पाहणे. तसं जर एखादा बघत असेल तरी सुद्धा देर इज अ नो एनी लीगल लॉ फॉर दॅट, त्याच्यासाठी कुठलाही लीगल लॉ नाही असं रायटर म्हणतात. अँड ऑल अवर मूड्स अँड मॅनर्स, आपले मॅनर्स असतील किंवा आपला मूड आहे त्याच्यावर सुद्धा कुठलाही कायदा नाही असं ते म्हणतायत. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिप मॅन मोस्ट पीपल नाउ हियर. But though we are bound to endorse the verdict against the lip man, the lip man jo judgment dilela ahe, to apan manya karu. But here, but most people have certain sympathy with him, ani tyachya madhe sahanubhuti sudha aplyala asnay lip man la jo
लिफ्ट मॅनशी व्यवस्थित वागलेला नाही जो पॅसेंजर, तिथं आपल्याला लिफ्ट मॅनला जे म्हणजे त्याला जो गुन्हा केलाय किंवा इट इज नॉट अ लीगल ऑफेन्स, तो लीगल ऑफेन्स नाही परंतु त्याच्यावर कोर्टाने दंड घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला तिथं एक तर त्याची चुकी असं पण दिसते अँड एट वन साइड वी हॅव अ सिम्पथी ऑल्सो, त्याच्याविषयी आपल्याला सहानुभूती सुद्धा वाटते. वाईल इट इज ट्रू दॅट देर इज अ नो लॉ दॅट कॉम्पेल अस टू से प्लीज, देर इज a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. Now here, while it is true, हे सत्य आहे की असं कुठलंही कॉम्पल्शन आपण कोणाला प्लीज शब्द वापरण्यासाठी करू शकत नाही. देर इज अ सोशल प्रॅक्टिस, एक सामाजिक प्रॅक्टिस आहे, सराव झालेला आहे आपल्याला की कोणी आपल्याला प्लीज शब्द वापरायचे टू लिव्ह अ व्हेरी हॅपी लाईफ, दुसऱ्यांना समाधान मिळावं म्हणून आपण प्लीज शब्द वापरतो. हे प्रॅक्टिसने आपण वापरतो आणि पिढी आणि पिढी आपण वापरत आलेलो आहे. आणि त्याने काय म्हटलेलं आहे, द सॅक्रेड प्लीज हा शब्द वापरत असताना मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ, कोणताही कायदा असेल त्याच्यापेक्षा एक ग्रेट कायदा तो म्हणजे काय आहे, प्लीज हा शब्द हा कोणत्याही कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एखाद्याला एखाद्याला एखाद्याचा आदर करण्यासाठी, एखाद्याकडून चांगलं काम करून घेण्यासाठी किंवा शब्द बनण्यासाठी हा एक पवित्र किंवा ग्रेट असा एक लो आहे असं कवीने म्हटलेला, सॉरी रायटरने म्हटलेला आहे. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द सिव्हिलिटी इज दॅट वी शुड अक्नॉलेज द सर्व्हिस प्लीज. का सपोज इफ समवन हॅज डन समथिंग गुड फॉर यू, कोणीतरी तुमच्यासाठी चांगली चांगलं काम केलं असेल, तुम्हाला सपोर्ट केला असेल, मदत केली असेल इन युअर निक टाइम, जेव्हा तुमच्या जो आवश्यक होतं तेव्हा तुम्हाला जर मदत केली असेल तर त्याला आपण प्लीज किंवा थँक्यू हे शब्द आपण वापरले पाहिजे. सपोज इफ यू वॉन्ट वॉटर फ्रॉम समवन एल्स, तुम्हाला कोणाकडून तरी पाणी पाहिजे, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, कृपया पाणी द्या असं म्हटलं तर तो व्यक्ती तुम्हाला प्रेमाने पाणी देईल. आणि डायरेक्टली आपण जर त्याला कणखरपणे बोललो, रफली बोललो की मला पाणी द्या, तो पाणी देणार तर देणार नाहीतर देणार सुद्धा नाही, आणि दिलं सुद्धा तरी त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असेल, तो रागाने आपल्याला देईल. म्हणजे त्यापेक्षा आपण प्लीज हा शब्द वापरून त्याच्याशी चांगलं नातं निर्माण करू शकतो. सो द इम्पॉर्टन्स ऑफ द कर्टसी इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर बाय युझिंग अ वर्ड प्लीज. इफ समवन हॅज डन गुड थिंग फॉर यू, समवन सपोर्ट यू, देन यू हॅव टू यूज वर्ड थँक यू प्लीज. दिस वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द मॅनर्स. अँड प्लीज अँड थँक यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे अवर वे सोशल बीइंग, दे आर अ लिटल कर्टसीज बाय विच we keep the machine of life oiled and running sweetly. Now here, whenever you are using a word please and thank you, jeva apan please ani thank you he shabd aplya jeevanamade vaprat asto ekadya vyaktishi bolat astana, ta ekadya machine madhe oil takle nantar tacha engine jevda smoothly chalta tevda aplya communication tya vyaktishi intercourse tya vyaktishi ekdam smoothly ani anandane ani ek त्याला गोडपणे आपण म्हणू शकतो, स्वीटली आपले कन्वर्सेशन त्यांच्याशी नेहमी होत राहणार. सपोज इफ यू यूज वर्ड प्लीज अँड थँक यू, दॅट्स वाय इट्स लाईक अ ऑइल इन द मशीन. म्हणजे काय आहे, इथं उपमा दिलेली आहे त्यांनी प्लीज आणि थँक यू वर्डला, ते कशाचं काम करतायत, ऑइलचं काम करतायत. एखाद्या इंजिन मध्ये ऑइल टाकल्याशिवाय ती गाडीचं इंजिन स्मूथली चालत नाही, त्याच प्रकारे प्लीज आणि थँक यू वर्ड आपण जीवनामध्ये युज करत नसू तर आपलं लाईफ आहे ती स्मूथली चालणार नाही असं रायटरला म्हणायचं आहे. दे पुट अवर इंटरकोर्स ऑन द बेसिस ऑफ अ फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक instead of a basis of superior dictating to inferior. Now here, asa jar apan kela give and take means apan mhanto na ka give respect and take respect, jar samjha apan ekadyala maan dila to aplyala sudha to maan milnar ahe. So it is very important in our life. Again one of the example is given by the writer, jeva apan ekadyala vagat atana superior dictating to inferior, mhanje ekada uchcha asel kiwa varcha padacha vyakti asel to inferior mhanje tyacha khali kaam karnara vyaktila jar nehmi dictate karat asel ऑर्डरच देत असेल तर त्यांच्यामध्ये जे संबंध असणार आहे दॅट विल बी नॉट वी कॅन से फ्री माइंड ओर अ काइंड रिलेशन बिटवीन दॅट बिटवीन सुपेरियर अँड इन्फेरियर. सुपेरियर मध्ये आणि इन्फेरियर मध्ये तसे चांगले संबंध नसणार असं रायटरला म्हणायचे. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर
he can have a service for asking and have it with a willingness and good feeling instead of resentment. And if there's some the always superior orders inferior, then what will happen? They will provide service but in resentment. ती सर्विस तुम्हाला देणार आहे ऑर्डर जरी दिली परंतु विथ रिसेटमेंट रागाने तुमच्यासाठी ते काय आणून देत असतील तर रागाने आणून देतील. सपोज आता साधं उदाहरण देतो, सपोज एखाद्याला तुम्ही प्रेमाने सांगितलं की साहेब जरी तुम्ही असलात आणि एखाद्याला प्रेमाने सांगितलं कृपया मला एक ग्लास जरा पाणी आणून द्या, तो व्यक्ती आनंदाने जाईल आणि एक ग्लास पाणी आणून देईल. परंतु मला पाणी आणून द्या असं जर तुम्ही ऑर्डर दिली त्याला तर तो काय करू शकतो माहितीये का? सपोज तो पाणी घ्यायला गेला, पाण्यात जर मासी पडलेली असेल तर तो काय करेल? किंवा ग्रासमध्ये मासी पडलेली असेल तर तो काय करेल? ती मासी काढून टाकेल आणि तेच पाणी जसं तसं त्याला आणून देईल. परंतु जर प्रेमाने तुम्ही सांगितलं असेल प्लीज मी गिव मी ग्लास ऑफ वॉटर, असं जर तुम्ही म्हटले कृपया मला एक ग्लास पाणी द्या, तो व्यक्ती स्वच्छ ग्लास धुवून पाणी आणेल तुमच्यासाठी. सो दॅट इज द डिफरंट बिटवीन इल मॅनर अँड वी कॅन से गुड मॅनर. चांगला मॅनर असेल तो आणि इल मॅनर मध्ये हा फरक आपण सांगू शकतो. नाव नेक्स्ट इयर आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल. आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर जनरली. नाव हियर वन ऑफ द फ्रेंड, नाव वी वॉन्ट टू गिव्ह वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ बस कंडक्टर. बस कंडक्टरचे एक उदाहरण देत आहेत रायटर आपल्याला इथं की he was a very polite, ek polite hai, ek changle hai. By this there are many who are discriminating others. kahi conductor astat te discriminate kiwa vyavasthit vagat nahi, but I do not blame everyone. mi sagyannas dominate karat nahi kiwa itaranchi mala tika karayci nahi asa sudha tyani matlela hai. and how he was impressed by his nature, why the writer was impressed by the conductor's nature. now let us see here. by discriminating this discriminating title I do not intend so suggest a rebuke to conductors generally. on the contrary I am disposed to think that there are few classes of men who came through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. here and there you will meet an unpleasant specimen who regard the passenger as his natural enemy, as a creatures whose chief purpose on the bus is to cheat him and who can only be kept reasonably honest by a loud voice and aggressive manner. but there are many person who are doing good thing than the conductors, and there are many bus conductor always they are angry. we found आपल्याला नेहमी काही कंडक्टर आपल्याला काय दिसतात, एंग्री दिसतात, रागवताना दिसत असतात. अँड अकॉर्डिंग टू द रायटरच्या मते काही कंडक्टर असे आहेत की एज इफ द पॅसेंजर्स आर देअर नॅचरल एनिमी, नैसर्गिक आपण त्यांचे शत्रू आहे असं काही वेळेस वाटत असतं. नेहमी चिड नेहमी आपल्यावर ते चिडत असतात असे सुद्धा काही कंडक्टर्स असतात. अँड समटाईम अकॉर्डिंग टू मेनी कंडक्टर्स हु आर चीटर्स, सुट्टे पैसे ठेवत नाही, मग एखाद्यात पैसे वगैरे राहिला तर कंडक्टरला आपण नंतर देतो किंवा सुट्याने असं म्हणण्याचा आपण प्रयत्न करतो. दॅट्स वाय आपण चीटर सुद्धा तसं काही कंडक्टरना वाटत असतं असं रायटर म्हणतात. नाव नेक्स्ट but this type is rare than it used to be. I face the public owes much to the underground railway company which also run the buses for insisting on a certain standard of civility in its servant and taking care, and the standard is observed. now here writer is proud of one of the company, ek underground railway company ahe, teche proud of means he was very proud, tyacha badal abhiman ahe writer la ka abhiman ahe कारण त्या कंडक्टर बद्दल सुद्धा त्यांनी बोललेलं आहे की रेअर पर्सन आर पोलाइट इन द फील्ड ऑफ, जे कंडक्टर आहे त्यांच्यामध्ये रेअर पर्सन आहेत ते पोलाइट आहेत, अदरवाइज मोस्टली वी फाउंड दे अग्रेसिव्ह मॅनर पीपल.
आपण अग्रेसिव्ह मॅनर जास्त बघतो. बट हियर वाय ही वॉज प्राऊड ऑफ अंडरग्राउंड रेल्वे कंपनी, बिकॉज हियर दे आर वर्क मीन्स दे हॅव बॅलन्स देअर स्टँडर्ड. त्यांचे जो स्टँडर्ड आहे किंवा सर्व्हिस देण्याची जी स्टँडर्डनेस आहे तो त्यांनी टिकवून ठेवलेला आहे. किंवा सर्वंट जे असतील किंवा पॅसेंजर्स जे असतील त्यांना कसं समाधान वाटेल याचं जे सुविधा असतील त्या चांगले जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला जातोय त्या कंपनीने. अँड दॅट्स मे बी द रिझन अँड दॅट्स वाय ही वॉज गिव्हिंग द एक्झाम्पल. ना हियर in doing this is not only makes things pleasant for the traveling public but the perform an important social service. It's not a public transport only, but they are giving important social service. He ek samajik service suddha hai, samajik seva kiwa samaj seva suddha ahe asa writer cha mat ahe. Now it is not therefore with any feeling of unfriendliness to the conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. म्हणजे मी सगळ्या म्हणजे असं सगळेच असतात असं नाही किंवा मी बाकीच्या ब्लेम करतो असं सुद्धा त्यांना म्हणायचं नाही. वन ऑफ द फ्रेंडलीनेस ही फाउंड इन द क्लास ऑफ द कंडक्टर. जे कंडक्टर ज्या फील्ड मध्ये जे आहेत तर त्यांच्यामधले काही जे असतात त्यांच्याबद्दल त्यांनी बोललेले फ्रेंडलीनेस हाऊ वी फाइंड दॅट. त्या फ्रेंडलीनेस मध्ये त्यांना काय बघितले किंवा हाऊ ही एक्सपिरियन्स दॅट पर्सन. लेट अस सी हियर. I first become the conscious of his existence one day when I jumped onto the bus and found that I had left home without any money in my pocket. Now here, once upon a time he get the experience, real experience with that conductor. त्या कंडक्टरशी व्यक्तिगत जेव्हा संबंध आला त्यांचा तेव्हा त्याने real experience घेतलाय. When he entered the bus, त्याने bus we jumped onto the bus म्हणते bus मध्ये चढले and he found that he forgot money at home, he forgot his pocket at home. Aapla money ghari paise ghari ch visarlete. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arises. Ani tya writer cha manamadhe ata vegvegle prashna nirman zale ti bona what will I do now. Conductor will not offer me or provide me or we can say allow to seat me in the bus. Asa tyancha manat ek dvidha manasthiti zaleli aahe. Then what happened, let us see here. You are annoyed because you look like a fool at the best, like a knave at the worst. तुम्ही एक डिसऑनेस्ट म्हणजे एखादा कंडक्टर मला आता काय बोलले विचार रायटरच्या मनात चाललेले आहे की माझ्याशी असे तुमच्यासारखे खूप लोक मूर्ख लोक बघितलेले आहेत असं सुद्धा म्हणणारे लोक आहेत. डिसऑनेस्ट लोक सुद्धा आहेत असं म्हणणारे भरपूर लोक आहेत असं रायटरला ते म्हणू शकतात असं रायटरच्या मनात विचार चाललेला आहे. यू वुड नॉट बी ऍट ऑल सरप्राईज इफ द कंडक्टर आयड यू कोल्डली एज मच एज टू से यस आय नो द स्टेल ओल्ड ट्रिक्स. हा असं खूप उत्तर आम्ही रोज ऐकतो असं सुद्धा बोलणारे असते किंवा एखादा पोलाइटली गेट ऑफ असं म्हणू शकतो ओके ठीक आहे खाली उतर असं म्हणू शकतात असे सुद्धा असतात आणि काही रागावणारे सुद्धा असतात असं रायटरने म्हटलेलं आहे. नाऊ देन ऑफ यू गेट अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ द गोइंग बॅक अँड द इनकन्व्हिनियन्स परहॅप of missing your train or your engagement. Now here, to premal jari asla conductor ta halus aplyala sangel okay theek hai miss okay you can get down tumhi utru shakta. But here about our experience, what kind of experience you will get there? Inconvenience, apli asuvidha honar. जसं एखादी ट्रेन चुकल्यानंतर आपली असुविधा होते तशी असुविधा होणार. सपोज इफ यू प्लॅन फॉर समथिंग तुम्ही कसे तरी नियोजनासाठी तिथे जात असाल दॅट विल ऑल्सो नॉट पॉसिबल ते सुद्धा तुमच्यासाठी योग्य होणार नाही अँड यू विल गेट लेट तुम्हाला लेट होणार आहे. नाऊ लेट अस सी व्हॉट हॅपन हियर. हॅव्हिंग सर्च माय पॉकेट इन वेन फॉर अ स्ट्रे कॉपर्स अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस अँड आय टोल्ड द कंडक्टर विथ ऑनेस्ट अफेस एज आय कुड अंजूम दॅट आय कुडंट पे फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी. नाऊ हियर ही रिक्वेस्ट ओनरली प्रेमाने ऑनेस्टली प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं की मी पैसे आणलेले नाहीत पैसे घरी विसरलेलो आहे. प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं यांना कंडक्टरला. सो आय वॉन्ट टू गेट डाऊन मला बस मधून खाली उतरायचं आहे पैसे घेण्यासाठी. ना व्हॉट इज द रिप्लाय ऑफ कंडक्टर. ओ यू नीडंट गेट ऑफ तुम्हाला खाली जायची आवश्यकता नाही दॅट्स ऑल राईट ओके ठीक आहे सेड ही. म्हणजे कंडक्टरने रिप्लाय दिला व्हेरी स्वीटली. कारण जसं आता मागाशीच आपण बघितलं की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट ते इथे त्यांना बघायला मिळालं.
because he behave with the conductor very well. Conductor si tyanchi vagnuk ekdam mast bolle te, honestly bolle, ani tyamule conductor manle okay theek ahe, you it is not need to get down, mala get up karnyachi avashyakta nahi. All right, said I, but I haven't the copper on coin. Oh, I'll book you through, he replied. Where you want to go? And he handled his bundle of tickets with air. A man who was prepared to give me a ticket for everyone from Bank to the Hong Kong. I said it was very kind of him and told him where I wanted to go. And as he gave me a ticket, I said, but where shall I spend the fare? Now here. When he asked about that, त्याच्याबद्दल जेव्हा विचार केला यांनी विचारलं त्यांना कंडक्टरला, ही से नोट मिस डू नॉट गो गेट डाऊन और गेट ऑफ, आय विल बुक टिकेट फॉर यू. अँड ही प्रोव्हाइड ऑल द टिकेट्स टू हिम एज इफ ही हॅड टू, बट ही हॅज टू सेल ऑल द टिकेट्स इन द बस. बस मध्ये त्यांना सगळे तिकीट म्हणजे हे करायचे असत करून सगळे तिकीट त्यांना दिले. सो दिस काइंड ऑफ नेचर he got in the conductor, and that's why he said the politeness of that conductor. Now we have to stop here because we have only one minute.